हॅलो फ्रेंड्स, मी रुपाली आणि तुम्हा सर्वांचे स्वागत आहे लावीज रेसिपीमध्ये। आज आपण बघणार आहोत मक्याची पौष्टिक अशी भाजी। ही भाजी चवीला अगदी चमचमीत लागते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण या भाजीसाठी लागणारे साहित्य पाहून घेऊया। यासाठी लागणारे साहित्य आहे एक वाटी मका, टमाटर, कोथिंबीर, कांदा, मिरचीची पेस्ट किंवा बारीक चिरलेली मिरची, पनीर 50 ग्रॅम, त्यानंतर कसुरी मेथी, गरम मसाला, धने पावडर, हळद, तिखट, चाट मसाला, अद्रक लसूणची पेस्ट आणि कलमी, लवंग, मिरे, मोठी विलायची आणि थोडी सोप घालून मी त्याला क्रश करून पावडर करून घेतला आहे। तीही पावडर ही ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असेल तर घालू शकता, अदरवाईज स्किप करू शकता। कोळसा भाजीला स्मोकी फ्लेवर देण्याकरिता आणि चवीपुरतं मीठ। आता आपण गॅसवरती कढई ठेवून घेऊ। त्यामध्ये पळीने 2 पळी तेल घालायचं, त्यानंतर यामध्ये बटर घालायचं। बटर तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त घालू शकता। बटर आणि तेल थोडं तापलं की यामध्ये आपण थोडीशी मोहरी घालूया, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, मध्यम आकाराचे 4 कांदे मी इथे चिरून घेतलेले आहे। कांदा मऊ झाला की यामध्ये आपण मिरचीची पेस्ट किंवा बारीक केलेली बारीक बारीक चिरलेली मिरची 2 चम्मच आपण यामध्ये घालायची। त्यानंतर नीट याला मिक्स केलं की यामध्ये आपण अद्रक आणि लसूणची पेस्ट 2 चम्मच घालायची आहे आणि नीट एकजीव करून घ्यायचं। हे नीट एकत्रित झालं की यामध्ये आपल्याला घालायचं आहे तिखट। 2 टेबलस्पून तिखट घेतलेलं आहे। यामध्ये आपण आता थोडी हळद घालायची, 1/2 चम्मच हळद। मिक्स करून झालं की यामध्ये धने पावडर, गरम मसाला पावडर, ड्राय मसाले 1 ते 1.5 चम्मच आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मसाला जळवणे याकरिता थोडंसं पाणी ॲड करून त्याला एकजीव करायचं। थोडासा मसाला शिजत आला हळूहळू की यामध्ये आपण घालणार आहोत टोमॅटो। या इथे मी 4 टमाटर घेतले आहे, साधारण टमाटर बारीक चिरून याला नीट एकत्रित करायचं आहे। व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। परत एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करायची। आता आपण झाकण लावून याला 5 ते 7 मिनिट शिजवून घ्यायचं। आपण इथे आता 1/2 चम्मच चाट मसाला ॲड करायचा आहे। व्यवस्थित एकत्र करायचं आहे आणि एक मॅशरच्या साहाय्याने आपण टमाटर थोडे बारीक करायचे, व्यवस्थित ते बारीक करून घ्यायचे टमाटरला। नीट एकत्रित करायचं। आता आपण यामध्ये टाकूया स्वीट कॉर्न्स, म्हणजे मक्याचे कोवळे दाणे आहेत। हे 1 वाटी इथे आपण हे घालून घेऊया आणि नीट मिक्स करायचं आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, सबस्क्राईबही करा माझ्या चॅनलला। या इथे आपण थोडं पाणी घालायचं आहे। कसुरी मेथी आपण इथे घालणार आहोत। कसुरी मेथीने छान सुवास येतो भाजीला आणि फ्लेवरही छान लागतो। नीट मिक्स करायचं आहे आणि आता आपण थोडं याला झाकून थोडा वेळ याला एक वाफ काढून घ्यायची
हाफ काढून झालेली आहे। आता आपण यामध्ये घालणार आहोत थोडासा टोमॅटो कॅचअप। हा पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता, अदरवाईज स्किप करू शकता, पण याने छान चव लागते तर तुम्ही नक्कीच ॲड करा। व्यवस्थित मिक्स करायचं। आता आपण यामध्ये पनीर ग्रेट करून टाकूया। पनीर तुम्हाला हवं असेल त्या प्रमाणात तुम्ही यामध्ये घालू शकता, कमी किंवा जास्त। आता इथे व्यवस्थित एकजीव करायचं आणि आपली भाजी आता इथे रेडी झालेली आहे। आपण याला एक आता स्मोकी फ्लेवर देण्याकरिता कोळसा आपण गॅसवरती गरम करून घेतलेला आहे आणि आता आपण त्याच्यावरती थोडंसं तूप किंवा बटर घालून त्याला एक वाफ काढून स्मोकी फ्लेवर द्यायचा आहे। बघा आपल्या भाजीला खूप छान असा स्मोकी फ्लेवर आलेला आहे, खूप मस्त सुगंध सुटला आहे। तर तयार आहे आपली भाजी आणि या भाजीला आपण इथे थोडं पनीर आणि थोडी कोथिंबीर घालून छान गार्निशिंग करूया। तयार आहे आपली कणसाची म्हणजेच कणसाच्या दाण्याची भाजी, पौष्टिक अशी ही भाजी। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।